देशाचे सुपुत्र आणि या ठिकाणी खऱ्या अर्थाने क्रांतिकारकांचे स्फूर्ती स्थान असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल ज्या हीन प्रवृत्तीने या ठिकाणी बोललं जातं अध्यक्ष महोदय, हे बोलणं देखील पहिल्यांदा बंद केलं पाहिजे। कारण सावरकरांनी जे भोगलंय ते कोणीच भोगलेलं नाहीये। या ठिकाणी 11 वर्ष कोलूचा बैल बनून त्या ठिकाणी सावरकर अंदमानच्या कारागृहामध्ये अनन्वित अत्याचार सहन करत होते, तरी वंदे मातरम म्हणत होते, भारत माता की जय म्हणत होते। अनेक लोक मृत्युमुखी पडले, अनेक लोक त्या ठिकाणी अक्षरशः वेडे झाले, पण सावरकरांनी त्या ठिकाणी ते सहन करत त्याही ठिकाणी संघर्ष केला। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, भगतसिंगांनी देखील सावरकरांनी छापलेली जे आत्मचरित्र होतं त्यावेळी मॅझिनीचं, ते तयार करून वाटण्याचं काम हे स्वतः भगतसिंगांनी देखील केलेलं आहे, हे इतिहासामध्ये नमूद आहे। आणि हे कोण आले, हे काय भगतसिंगांपेक्षा मोठे आहेत का जे या ठिकाणी सावरकरांवर बोलतात? त्यामुळे अतिशय चुकीचं आहे, त्याचा निषेध झालाच पाहिजे। सावरकरांच्या विरुद्ध बोलण्याचा निषेध झालाच पाहिजे। आणि म्हणून हा निषेध आम्ही या ठिकाणी करतो।